भैय्यूजी महाराजांच्या अंत्यविधीकडे सर्वच बड्या राजकारण्यांनी पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापर्यंत सर्वांची घरोबा असल्याचं नेहमी सांगणारे भैय्यूजी महाराज आज पंचत्वात विलीन झाले तेव्हा एकही बडा राजकारणी हजर नव्हता. सगळ्या पक्षातल्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी भैय्यूजी महाराजांना अखेरचा निरोप दिला. इंदूरच्या मुक्तिधाम स्मशानभूमीत भैय्यू महाराजांना त्यांच्या हजारो भक्तांनी अखेरचा निरोप दिला. त्यांची कन्या कुहूनं भैय्यू महाराजांना मुखाग्नी दिला. सकाळपासूनच सूर्योदय आश्रमात महाराजांच्या अनुयायांची गर्दी सुरू झाली होती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भैय्यू महाराजांचं पार्थिव सूर्योदय आश्रमात आणण्यात आलं. मोठ्या संख्येनं भाविक आश्रमात अंत्यदर्शनासाठी येतील अशी अपेक्षा होतीच, तशी ती झालीही. मोठ्या प्रमाणात महिला अनुयायी अंत्यदर्शनासाठी आश्रमात आल्या. भैय्यू महाराजांच्या अंत्यविधीला राजकीय क्षेत्रातल्या अनेक अतिमहत्वाच्या व्यक्ती येतील असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात सर्वपक्षीय प्रमुखांनी अंत्यविधीकडे पाठ फिरवली. पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे, उदयनराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, अनिकेत तटकरे आणि त्यांच्या भगिनी असे दुसऱ्या फळीतील नेते मात्र अंत्यविधीला हजर होते. सामाजिक आणि आध्यात्मिक गुरुजी म्हणून त्यांची ओळख होती. खरं म्हणजे ते संत म्हणून कधी वागले नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत, आत्महत्या झाले कुटुंब उद्ध्वस्त होऊ नयेत, अगदी शेतकऱ्यांना बी बियाणापासून पाणी योजना हे सगळं त्यांनी केलं. ज्या ठिकाणी सरकार पोचत नव्हतं तिथे भैय्यूजी महाराज पोचत होते. आणि असे त्यांच्या जाण्याने देशभराचं समाजाचं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. अजूनही विश्वास बसना की भैय्यूजी महाराज आपल्यामध्ये नाहीत. अंत्यसंस्कार झाले तरीसुद्धा विश्वास बसना. अत्यंत क्लेशदायक आणि धक्कादायक अशा प्रकारची घटना घडलेली आहे. असं वाटलं नाही की त्यांचा शेवट असा होईल. कौटुंबिक कलहातूनच भैय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचं आता पुढे येत आहे. 8 जून रोजी त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. त्या दिवशी भैय्यू महाराज आणि त्यांच्या पत्नी एकमेकांना समजावतानाचे व्हिडिओ पुढे आले. याशिवाय भैय्यू महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही आश्रमाची सगळी आर्थिक सूत्रं कुटुंबियांपैकी कुणाच्या हाती न सोपवता त्यांचे निकटवर्तीय विनायक यांच्या हाती दिली आहे. त्यावरून कुटुंबातील व्यक्तींशी त्यांचे संबंध कमालीचे ताणले गेले होते अशी चर्चा आता रंगू लागली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी भैय्यूजी महाराजांनी बरंच काम केलं. अनेकांना आत्महत्येच्या उंबरठ्यावरून परत आणलं. पण कौटुंबिक विवादात अडकल्यावर स्वतः आत्महत्येचाच पर्याय स्वीकारल्याने आता त्यांच्या अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त होते. कॅमेरा पर्सन दीपक केदारसह निनाद झारे, झी मीडिया, इंदूर, मध्य प्रदेश. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.